सावरकर आपण सर्वांचे विदर्भ दर्पण न्यूज मध्ये स्वागत आहे। आपण आलो आहे शेतकरी कामगार पक्ष नेते राहुल वीरेंद्र बाबूजी देशमुख यांच्याकडे, जे येत्या काटोल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढत आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की काय असणार त्यांची भूमिका आणि काय असणार त्यांचे ध्येय। नमस्कार सर, सर्वप्रथम आपले विदर्भ दर्पण न्यूज मध्ये स्वागत आहे। सर मला सांगा, जे ड्रमपीट जे चिन्ह तुम्ही निवडलं आहे त्याबद्दल चर्चा आहे की भाजपासाठी ते फायदेशीर ठरणार आणि देशमुखांसाठी ते नुकसान ठरणार, याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, त्याचं म्हणून आम्ही काही घेतलं नाही आहे ते चिन्ह। चिन्ह म्हणजे आमची इच्छा होती की आमची बंडी आम्हाला मिळाली पाहिजे, त्याच्यानंतर इच्छा होती आमची की फ्री सिम्बॉल मधनं शिट्टी मिळाली पाहिजे। शिट्टी नाही म्हणून शेवटचा पर्याय आम्ही फॉर्म मध्ये ट्रम्पेट टाकला होता। दुसरे काही चिन्ह काही बरोबर नव्हते, ते टरबूज फणस अशा टाईपचे चिन्ह होते, त्याच्यामुळे ते काही घेतले नाही। हा माझा नॉमिनेशन फॉर्म आहे, या फॉर्मची झेरॉक्स आहे। याच्यामध्ये सरळ सरळ दिसते की पहिला आपण खटारा टाकलाय, दुसरं शिट्टी टाकलाय, तिसरं ट्रम्पेट टाकलाय। पहिलं खटारा होत नाही, शिट्टी आपण रजिस्टर्ड पार्टी असून सेकंड नंबरवर टाकलं, पण एका रजिस्टर्ड पार्टीने फर्स्ट प्रिफरन्सवर शिट्टी टाकलं, म्हणून ते कोणी लोखंडे आहे त्यांना ते चिन्ह गेलं, म्हणून आपल्याला शिट्टी हे चिन्ह मिळालं नाही। हे आपल्याला शेवटचा पर्यायातलं चिन्ह मिळालं, त्याच्यामुळे याच्यात काही प्लॅन नाही, याच्यात काही कोणाचं नाही। आमची आमचा विरोध हा कधीही भाजपला असणार आहे, कारण ते आर एस एस आणि मनुवादी विचारसरणीचे आहे आणि मी पुरोगामी विचारसरणीचा, त्याच्यामुळं आमचा विरोध भाजपला असणारच आहे। सर मला सांगा, आता येणारे निवडणूक तुम्ही जे लढत आहे त्याबद्दल तुम्ही काटोल क्षेत्राच्या विकासाबद्दल काय तुमचे ध्येय धोरण आहे? काटोलमध्ये सर्वांगीण विकास झाला पाहिजे। जे काही भाजपचे काही आहे उमेदवार उभे, त्याचा विकास म्हणजे बिल्डिंग बांधणे, लाईट लावणे, झाडं लावणे रस्त्यावर, शोचे ज्याच्यामुळे आरोग्याला काही फायदा होणार नाही असे, आणि रस्ते बांधणे, हा काही विकास मी मानत नाही। क्षेत्रामध्ये विकास व्हायचा असेल तर तुमचे शाळा कॉलेज व्यवस्थित असले पाहिजे, सगळं शिक्षण आपल्या क्षेत्रामध्ये मिळालं पाहिजे, इथे एखादी इंडस्ट्री असली पाहिजे, ते पण इंडस्ट्री असताना रोजगार तिथे उपलब्ध झाला पाहिजे, इथचे पोरं इथंच कामावर लागले पाहिजे, इथून पुण्या नागपूरला जायचं त्यांना काम नाही पडलं पाहिजे। दुसरी गोष्ट, इथं जो रोजगार उपलब्ध होणार आहे किंवा इंडस्ट्री जी असली पाहिजे ती शेतकऱ्यांच्या मालावर प्रक्रिया करणारी असली पाहिजे, जेणेकरून नोकऱ्या तर मिळतीलच पण शेतकऱ्यालाही त्याची मदत होईल आणि एमएसपी प्रमाणे भाव आपल्याला त्यांना देता येईल। पण असा जर विकास केला तर याला मूलभूत विकास म्हणते। रस्त्या नाल्या तर कोणी आला अनपढही आला तरी तो करते, त्याला काही म्हणजे सरकार फंडही देत असते, रेग्युलर फंडही येते, आमदाराचा फंडही येते, ते तर होतेच, त्याला विकास म्हणत नाही। विकास हे म्हणजे पायाभूत सुविधा झाली पाहिजे, पायवा या क्षेत्राचा मजबूत झाला पाहिजे। इथचा नागरिक जो शहराकडे चाललाय, नागपूर पुणे मुंबई जो चालला आहे, तो इथेच थांबला पाहिजे, जेणेकरून नोकरी इथे मिळाली पाहिजे, त्याच्या घरीच राहायला पाहिजे बिनभाड्याच्या घरामध्ये, आणि त्याच्या घरूनच त्याची उर्वरित वेळ त्यांनी शेती सुद्धा पाहिली पाहिजे, याला विकास म्हणते माझ्या नुसार। आता जे काटोल क्षेत्रामध्ये की भाजपाचा विकास चांगला आहे, जनसिंहजी ठाकूर किंवा आता जे नेतेविषयी आपण बोलत आहोत त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? ते दिग्गज आहे कोण सांगतो तुम्हाला? त्यांना मी अनिल बाबू आणि चरणसिंह ठाकूर माझ्या विरोधामध्ये 2011 निवडणुकीमध्ये एकत्र येऊन निवडणूक लढले नगरपालिकेची, आणि त्यांनी पराजय पाहिला, मी विजय पाहिला। ते दिग्गज नाही, दिग्गज तुम्ही म्हणू शकत नाही। त्यांचा इतिहास क्रिमिनल आहे, त्यांचा इतिहास चोरी चपाटीचा आहे। मीच नाही म्हणत, अनेक गावातले लोक म्हणते, अनेक गावातल्या लोकांना माहित आहे का ते वॅगन फोडी, चंदन चोरी, सागवान चोरी, या सगळ्या रेल्वेच्या स्लीपर चोरी, रेल्वेची गिट्टी चोरी, आणि मी काही डोळ्यांनाही पाहिलं पण मी सांगूवांगीच आहे, म्हणजे लोक जे सांगते जे त्यांचं कॅरेक्टर आहे तेच इथे येऊन करून राहिले। पहिले झाड कापून पैसे कमवत होते, आज झाड लावून पैसे कमवते। 70 रुपयाचं झाड विकत घेत असेल तर त्याचे 700 रुपये कसं बिल काढायचं ते सगळं मॅनेज करून करते, आणि हे सगळं भ्रष्टाचार जे ठेकेदारी त्यांच्या घरात आहे, ठेकेदारी त्यांच्या घरातच सुरू आहे, आणि नुसतं नगरपालिकेच्या भरोशावर जो माणूस अर्धं गाव विकत घेऊ शकते, अर्ध्या गावामध्ये प्रॉपर्टी विकत घेऊ शकते, तो माणूस
तुमच्या विकासासाठी आलेला नाही आहे, तो स्वतःच्या कौटुंबिक विकासासाठी आलेला आहे. आणि तो माणूस जर इथं आमदार होत असेल तर त्याचा तो क्षेत्राचा विकास कमी आणि त्याच्या कुटुंबाचा जास्त होणार आहे. गाव अर्ध आज विकत घेतलाय तर क्षेत्र अर्ध विकत घ्यायला त्यांना वेळ लागणार नाही. सर आता निवडणुकीच्या तोंडी जे बीजेपीने लाडकी बहीण योजना लॉन्च केली आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ते ऍडव्हान्स आहे वोटिंगचा, वोटिंगचा ऍडव्हान्स याच्यासाठी दिला आहे की लाडकी बहीण म्हटलं आणि तिला पैसे दिले म्हणजे स्त्रियांचं सगळं घरामध्ये चालते आणि घरामधनं मग बरोबर मतं काढता येते. तर हा भ्रष्टाचार आहे, एक टाईपचा भ्रष्टाचार असल्यामुळे पैसे देऊन मतदान मागत असल्यामुळे त्याच्यामध्ये कोर्टात गेले आणि कोर्टामधून त्याच्या त्या योजनेवर स्टे आणलेला आहे. योजना आणणारी भाजपवाले आहे, स्टे आणणारी भाजपवाले आहे, कारण की ते पुढे पैसे देऊ शकत नव्हते आणि द्यायचेच होते. योजनाच आणायची होती तर प्रत्येक महिन्याला द्यायचे होते, पण इलेक्शनची आचारसंहिता लागण या धाकानं ताबडतोब त्यांनी 3 महिन्याचे पैसे देऊन टाकले. 10 कोटी यांना लाडक्या बहिणीसाठी देण्यासाठी आणि मताच्या आमिषापोटी देण्यासाठी पैसे होते, पण कास्तकाराचं कर्ज माफ करण्यासाठी, वीज बिल माफ करण्यासाठी यांच्याकडे पैसे नाही, हे शोकांतिक आहे. अनिल बाबूंनी 30 वर्षात शेतकऱ्यासाठी काहीच नाही केलं. त्याच्या पुराण आता शेतकरी यात्रा काढली होती केव्हा? आचारसंहिता लागू झाल्यावर. नाही, आचारसंहिता लागू झाल्यावर ऐकणारं सरकार नसते, त्याचं निवारण करणारं कोणीच नसते. मग खोटं नाटक काहीतरी लोकांना दाखवायचं, लोकांची दिशाभूल करायची, त्यांना सांगायचं आम्ही शेतकऱ्यासाठी खूपच करून राहिलो. जेव्हा सत्ता असते तेव्हा काहीच करत नाही, जेव्हा यांच्याही हाती ते एपीएमसी होती तेव्हाही भ्रष्टाचार तिथं झालेला आहे. आणि हे ते लोकांचं काम करण्यासाठी नाही. माझा जर विचार कराल तुम्ही तर एपीएमसी मध्ये एक वेळा सोयाबीन भिजलं होतं कास्तकाराचं, व्यापाऱ्याचा माल शेड मध्ये होता आणि कास्तकाराचा माल शेडच्या बाहेर होता. शेड हे शेतकऱ्यांसाठी बांधले आहे, व्यापाऱ्यांसाठी बांधली नाही. व्यापाऱ्यांनी गोडाऊन विकत घ्यावे आणि त्याच्यामध्ये माल साठवावा. पण याचं सोयाबीन बाहेर पडलेलं होतं, ते भिजलं होतं, त्याला कोंबा निघाल्या होत्या. तर त्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं तर त्याच्या आधीच्या दिवशी जो सर्वात जास्त रेट सोयाबीनच्या विक्रीचा होता लिलावामध्ये, तो आम्ही एपीएमसीला द्यायला भाग पडलो होतो. या पद्धतीने आम्ही काम करत. सर आता मागच्या निवडणूक लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही अनिल देशमुख सरांसोबत होते, तर आता त्याचं वेगळं होण्याचं कारण काय असेल? वेगळं होण्याचं कारण काय? त्यांचा पक्ष वेगळा आहे, माझा पक्ष वेगळा आहे. माझा शेतकरी कामगार पक्ष आहे, त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस आहे, शरद पवार गटात आहे ते. मागच्या वेळी आघाडी होती, आघाडीमध्ये तिकीट अनिल बाबूंना सुटली होती आणि मी उभाच नव्हतो, त्याच्यामुळे आघाडीचा धर्म पाळत मी त्यांचं काम केलं होतं. आणि त्यांच्याशी काही खूप प्रेम नव्हतं आमचं, आमचं विरोधातच त्यांचा राजकारण गेला. आणि जेव्हा मी त्यांचा प्रचार केला तेव्हा मी काही त्यांना खूप चांगला माणूस आहे हे कोणत्याच भाषणात म्हटलं नाही, कोणीही सांगू शकत नाही. मी तेव्हा उदाहरण दिलं होतं की एक गू आहे आणि एक शेण आहे, तुमच्याजवळ दोनच ऑप्शन आहे, दोन पैकी एक तुम्हाला द्यायचा आहे. तर माझ्या वडिलांनी सांगितलं गुवापेक्षा शेण बरं सडा सारवण्याच्या कामी येते, आणि चोर उचक्के निवडून देण्यापेक्षा हा बरा निरुपद्रवी आहे. बस एवढंच बोललो होतो, मी काही तारीफ नाही केली. आता शेका पक्षाने मला बी फॉर्म पाठवलेला आहे, आघाडीमध्ये आम्ही पण आहे. ते म्हणत असतील तर आघाडीचे आम्हीच आहे, तर तसं काही नाही आहे. आघाडीमध्ये ती आहे, आघाडीमध्ये आम्ही आहे, मैत्रीपूर्ण ही लढत आहे. आणि याच्यामध्ये ते निवडून येऊ का आम्ही निवडून येऊ, शेवटी आघाडीमध्येच जाणार आहे. युतीशी आमचा संबंध नाही, भाजपशी दूर दूर आमचा वैचारिक संबंध नाही, म्हणून आम्ही आघाडीच्या सरकारमध्ये जाणार. मला जर या नागरिकांनी निवडून दिलं तर मी आमदार होईन आणि मी मंत्री सुद्धा होऊ शकतो यावेळी, कारण लाल बावट्याचा विदर्भामध्ये एकच माणूस आहे उभा, तो म्हणजे मी आहे. आणि त्याच्यामुळे ते देऊ शकते, तर या क्षेत्रातल्या लोकांनी विचार करायचा, इथं कारखाना आणायचा असेल, इथं रोजगार उपलब्ध करायचा असेल, इथं सगळा विकास करायचा असेल, तर मला मतं दिली पाहिजे. आम्ही वडिलांपासून तर आजपर्यंत 52 वर्ष झाले आम्ही लोकसेवा करून राहिले, आणि आम्ही कामच करत असन, शेतकऱ्यांचे आंदोलन करत असन, आणि आम्ही गुंडागर्दी आणि इराण्याच्या विरुद्ध लढत असन, तर एवढ्याचसाठी का तुमच्या पोरीबाळी सुखी राहिल्या पाहिजे, त्या सेफ असल्या पाहिजे.
ते सरकार द्यायचं आहे ते पण त्याच कारणावरून त्या पोरीच्या कारणावरून मला जेलमध्ये टाकलं होतं. हे जर माझ्या कॉलर पर्यंत हात टाकू शकते तर उद्याचं चित्र अतिशय वाईट आणि बिकट आहे. म्हणून माझ्या पाठीशी राहिलं पाहिजे, माझे हात बळकट केले पाहिजे आणि माझ्या सोबत राहून आमदार म्हणून एक वेळा निवडून दिलं पाहिजे. तेव्हा मी तुम्हाला नक्की दाखवून देईल का आमदार काय काय करू शकतो. सर, जनता चर्चा करत आहे की आपल्या काटोल क्षेत्राचा काहीच विकास झालेला नाही, तर असे का म्हणतात, काय कारण असेल त्याच्याबद्दल? तुम्हाला माहित असेल ना क्षेत्रात विकास झाला तर एक नाव सांगा ना तुम्ही 30 वर्षांमध्ये की हे अनिल बाबून केलं. क्षेत्राचा विकास झालाच नाही. वीरेंद्र देशमुखांनी जे सांगतात ना आम्ही इथे कारखाने आणू वगैरे, आणले कोणीच नाही, सांगून सगळेच गेले आहेत. आताही जे उभे आहेत तेही म्हणणार आहे का मी कारखाना आणतो. इथे अनिल बाबून प्रत्येक इथे इलेक्शन मध्ये कारखाना आणतो म्हटलं, इथं ग्लुकोजचा कारखाना आणतो म्हटलं, त्याच्यानंतर इथं फडणवीस येऊन गेले त्याने कारखाना आणतो म्हटलं, मग त्याच्यानंतर गडकरी येऊन गेले सगळ्यात पहिले 2002 मध्ये मी कारखाना आणतो म्हटलं, त्याच्यानंतर आशिष देशमुख आले त्यांनीही कारखाना आणतो म्हटलं, येते सगळेच, सुबोध मोहिती आले होते त्यांनीही कारखाना आणतो म्हटलं, ते तर अवजड मंत्रीच होते, ते काही करू शकत होते. पण इथं कारखाना कोणच आणला नाही. जो होता तो सुद्धा गडकरी असताना ठेके पद्धतीनं तो कारखाना भाड्यानं दिला, त्या भाडेकरून माणसानं तो कारखाना चालवला. तिथं संत्र्याचा ज्यूस काढला नाही, आंध्रातल्या आंब्याचा ज्यूस काढला, काही दिवस चालवला, मग त्याचं चालत नव्हतं तर मशिनरी विकली, त्याच्यावर FIR झाल्या. हे सगळं भाजपच्या कारकिर्दीमध्ये झालंय. म्हणून तोंड कोणालाच नाही आहे का मी कारखाना उघडेन किंवा मी असा तीर मारेन. हे कोणतेच तीर नाही मारलंय. सतत हा चरणसिंग जो उमेदवार आहे हा सतत सत्तेमध्ये, ज्याची सत्ता असेल त्याच्या सोबत राहते. मग आताच काय आमदार झाल्यावर विशेष काही करून घेणार आहे का सत्ता माझ्या हाती द्या. प्रत्येक वेळी सत्तेत राहिलाय, सत्तेच्या शिवाय पक्ष दुसरा निवडला नाही, तर तेव्हाच हे करू नाही शकले. तर हे आता फक्त आम्हीच आहे लोकांना का मला आमदार करा मग मी चित्र बघतो, ते खोटं बोलतात सगळे. दादा मला सांगा, येत्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर तुम्हाला आमदार होण्याची संधी मिळाली तर तुम्ही ती काय भूमिका असाल? मी जर आमदार म्हणून या क्षेत्राने जर निवडून दिलं तर सगळ्यात पहिले मी बेरोजगाराच्या हाताला काम कसं देता येईल, त्याच्यासाठी कारखाना कसा करता येईल, शेतकऱ्यांचे प्रश्न विधानसभेमध्ये मांडील, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल, शेतकऱ्यासाठी त्यांच्या मालाचा प्रक्रिया कारखाना इथे तयार झाला पाहिजे त्याच्यासाठी प्रयत्न करेन. आमदार झाल्याबरोबर पहिल्याच दिवशी कोणतं काम करेन तर सगळ्या ऑफिसेसची मीटिंग लावीन, अधिकाऱ्याची पोलीसवाल्याची मीटिंग लावीन आणि त्या ऑफिसेस मधला भ्रष्टाचार कमी करेन, कमी नाही बंद करेन. तुम्ही निवडून दिलेला प्रतिनिधी तुम्ही जर पैसे घेऊन निवडून नसेल दिला तर तो पण भ्रष्टाचार करणार नाही आणि तो प्रतिनिधी जर भ्रष्टाचार करणार नाही तर त्याला सुद्धा अधिकारी घाबरतील आणि तिचा भ्रष्टाचार बंद होईल, म्हणजेच नागरिकांना त्यांचे काम करणं सोपं जाईल. आपण दिलेल्या माहितीबद्दल खूप धन्यवाद सर. धन्यवाद. मी वैशाली सावरकर, विदर्भ दर्पण न्यूज, काटोल.